कराड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांचे विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून आलेल्या 209 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. कराड शहरातील पाणी पुरवठा योजनेसह विविध विकास कामांसाठी तब्बल 209 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला आहे. या निधीतून होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेसह अन्य विकास कामांचे आज भूमिपूजन होते. कराड नगरीत न भूतो न भविष्यती अशी विकास कामांची गंगा शिवसेनेच्या माध्यमातून वाहत असून कराड शहराच्या विकासामध्ये हा एक मोठा माइलस्टोन ठरेल असा विश्वास यशवंत विकास आघाडीचे गटनेते माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी व्यक्त केला आहे. कराड शहरातील 209 कोटींच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन व या ठिकाणी आज महिला मेळावा अतिशय मोठ्या प्रमाणावर सगळ्या आमच्या महिला भगिनीने या ठिकाणी आयोजित केला आहे. आज नुसतंच ह्या स्टॉल्सचं या ठिकाणी आज उद्घाटन पार पडलेलं आहे. या स्टॉल्सच्या उद्घाटनानंतर इथं पाककला स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल, ऑनलाईन भूमिपूजनाचं उद्घाटन होईल. त्यानंतर मिसेस कराड या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर होम मिनिस्टर ह्या कार्यक्रमाचं अतिशय भव्यदिव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर महिलांसाठी मनोरंजनात्मक असा हा गरबा दांडियाचा या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर मग ह्या विविध अंगणवाडी सेविका असतील, आमच्या आशा वर्कर असतील, मदतनीस असतील व ह्या ठिकाणी ज्या स्पर्धा होणार आहेत त्यांचं सर्वांचं जे विजेते आहे त्यांचं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडण्यात येणार आहे. अशा पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी सर्व महिला माता भगिनींना या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा यांनी लाभ घ्यावा व या कार्यक्रमाची शोभा व्हावी. आज बल्लूबाईचा यशवंत हायस्कूलच्या पाठीमागे जिजाऊ महिला संच आणि यशवंत विकास आघाडी माननीय राजेंद्र सिंह यादव बाबा आणि त्याचबरोबर सर्व नगरसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने आपण महिला महाउत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तरी या महिला महोत्सवासाठी कराडमधील सर्व नागरिकांनी भेट द्यावी. त्याचबरोबर माझी सर्व महिला भगिनींना नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये महिलांनी या ठिकाणी येऊन या महिला महोत्सवाचा आनंद लुटावा अशी मी सर्वांना विनंती करते. धन्यवाद.